अध्यक्षमहोदय, यामध्ये हे एकंदर हा विषय आहे तो मुंबई आणि उपनगरमधील जे आपल्या 40 मिठागरे आहेत त्या संदर्भातला आहे आणि यामध्ये असा प्रयत्न आपला आहे की साधारणतः 355 एकर जमीन ही काही ना काही कामाकरता आपल्याला वापरता येणार. विशेषतः केंद्र सरकारची अशी इच्छा आहे की घरं देणं, कमी किमतीची घरं देण्यात यावं, त्याकरता वापरावी ही सुद्धा केंद्र सरकारची इच्छा होती पहिल्यापासूनची आहे आणि त्याचा सर्वे करत असताना ही 355 एकर आपल्याला जमीन मिळाली आहे. ही जबाबदारी MMRDA वर आपण टाकली आहे आणि ज्या पद्धतीने यापूर्वी सुद्धा सन्मान्य सदस्यांनी सांगितलं, आणखी काही माहिती घ्यावी, अभ्यास तो करावा, कारण कोस्टलच्या साईडचा ह्या सगळ्या विषय आहे, त्याच्यात काळजीपूर्वक गेलं पाहिजे. याबाबतीत सुद्धा अत्यंत शासन गंभीर आहे आणि त्यामुळं यामध्ये मुख्य सचिवांची जी आम्ही समिती केली आहे त्यांच्या बैठका आतापर्यंत 4 बैठका झालेल्या आहेत आणि हा सगळा अभ्यास बारकाव्यानं करणं, यामध्ये अनेक गोष्टी आहेत की ज्याचा पाणथळ जमिनीची व्याख्या निर्माण करणं किंवा CRZ च्या बाबतीत 2 बाबतीतला विषय, कांदळवनाचे विषय आहेत, तिथे अतिक्रमणं सुद्धा झालेले आहेत, यापूर्वी सुद्धा आपण काही जागा परवानगीने वापरलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास त्यामध्ये चाललेला आहे आणि लवकर लवकर त्या बाबतीतले निर्णय हे मुख्य सचिवांच्या समितीकडून दिले जाणार आहेत. अध्यक्षमध्ये या बाबतीतलं धोरण अद्याप असं आपण निश्चित केलं नाही, त्याकरताच मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आहे, उच्चाधिकार समिती आहे, त्यामध्ये सर्व आहेत. MMRDA वर जबाबदारी सगळ्या सर्वेक्षणाची आणि बारकावे निश्चित करण्याची देण्यात आलेली आहे आणि हा प्लॅन करणार आहे उच्चाधिकार समिती करणार आहे, त्यामुळं ह्या हे सगळे निर्णय उच्चाधिकार समितीमध्ये होतील आणि आपण सदस्यांना सुद्धा काही सूचना द्यावा वाटत असतील, विशेषतः लेखी स्वरूपामध्ये या उच्चाधिकार समितीला ज्या सूचना आपण द्याल, सदस्य देतील, तिचा सुद्धा विचार यामध्ये केला जाईल. अध्यक्षमहोदय, MMRDA आणि मुख्य सचिवांची उच्चाधिकार समिती ही एकत्रित पद्धतीनं यामध्ये काम करते आहे. काही गोष्टी जसे इथं सभागृहामध्ये 2 विचार आपल्याला दिसत आहेत, त्यामुळे अनेक अंगानं या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे आणि त्यामध्ये सर्व विचारांती जर परवडणारी घरं देता येत असतील तर प्राधान्यानं विचार आम्ही करणार आहोत हे येथे मी सांगितलेलं आहे. अध्यक्षमहोदय, यामध्ये सगळ्याच गोष्टीचा विचार हा करावा लागणार आहे त्या मुख्य सचिवांच्या समितीला MMRDA च्या मदतीनं. किती काळात IIT च्या मार्फत सर्वे होणार हे शेवटी त्यांना प्रस्ताव दिल्यानंतर ते सांगतील का आम्हाला किती काळात ते पूर्ण करता येईल, हे सभागृहामध्ये मंत्री म्हणून मी आता सांगणं काही योग्य होणार नाही आणि ह्या सगळ्यामध्ये आम्ही सरकार पॉझिटिव्ह की चांगल्या पद्धतीनं काम व्हावं हा ही अपेक्षा आहे आणि हे सगळे बारकावे त्यावेळेस ठरवले जाणार आहे आणि हेही मी सांगितलं की सन्मान्य सदस्यांनी जर लेखी स्वरूपामध्ये मुख्य सचिवांना काही सूचना दिल्या तर त्याची सुद्धा अंमलबजावणी होईल. अध्यक्ष महोदय, हे खरे सन्मान्य सदस्यांचं की उत्तरानंतर एक त्यामध्ये बदल आलेला आहे आणि तो ती दुरुस्ती आम्ही करायला हरकत होती. अध्यक्ष महोदय, यामध्ये एक निर्णय 14/6/2017 झाला की मंजूर उत्खननापेक्षा जर ज्यादा काही त्यांनी उत्खनन केलं असेल तर दंड नाही त्याला, त्याच्याकडून ती रॉयल्टी वसूल करण्यात यावी, अशा प्रकारचा निर्णय आहे. तो नॅशनल हायवे च्या करता आहे आणि समृद्धी महामार्गाकरता आहे, त्या पद्धतीनं एकंदर उत्खननाची मोजणी केल्यानंतर जे ज्यादा उत्खनन त्याचा दंड नाही, परंतु जे ज्यादा उत्खनन त्यामध्ये दिसून आलं त्या प्रमाणे 11,60,000 रुपये त्यांच्याकडून भरून घेण्यात आले आहेत.